दोन चार दिवसापूर्वीच एक म्हातारं तक्रार करत आलं. मला म्हणे शास्त्रीजी पोरांना काही सांगा ऐकत नाहीत माझं. नाही कळलं? पोरांना काहीतरी सांगा ऐकत नाही माझं. म्हणलं माझं कशामुळं ऐकतील? नाही तुम्ही महाराज आहात. म्हणलं तुझं रक्त तुझं ऐकत नाही. त्याला मी जरा वेगळा शब्द बोललो होतो. मी म्हणलं तुझं काही नोकर आहे का मी तुझ्या पोराला सांगायला? तर राग आला. महाराज तुम्ही असं बोलतो? म्हणलं असंच बोलणार. याच्यासाठीच परमार्थ आहे बोलायला बंधन. माझं ऐका, मुक्त का असया म्हणावे. नाही आवडत नाही, येऊ नका ना. ज्याला एखादा परमार्थिक माणूस चांगला वाटत नसेल येऊ नका. तुम्ही सगळे म्हणाल महाराज तुम्ही उद्धट बोलताय की ज्ञानेश्वरी विडीवे माझी दडे. लोक जवळ येऊ नये म्हणून जो प्रयत्न करतो ना तो संत आहे. विठ्ठला विठ्ठला आहो त्याने कमवलेला खाऊ. माझा शब्द नीट ऐका. त्याने कमवलेला खाऊ खायचा कधी? दिवसभर जर माणसं असले तर जेवायचं कधी? त्याने तारुण्य विकून ज्ञानेश्वरी कमवली आणि मकरंद खायच्या टायमाला माणसं पाय पडायला लागली. कुणी सांगितलं कुठं? नाही म्हणजे महाराज लोकांचं काय होईल? पुढीलाचे ओझे. भारताचं काय होईल? आपले माथा. एक तर पहिलं संसाराचं दुःख आणि पुढं जगाचं काय होईल त्याचं दुःख. गुंतल्याशिवाय अरे अशी माणसं आयुष्यात जवळ लागू नये. जर कधी पाप केलं तर होऊ शकतं ते जवळ येऊ शकतात. दुःख देणारी माणसं. वारकरी संप्रदायामध्ये 50% अभंग फक्त संगतीवर आहे. वाल्मिकापासून आतापर्यंत जी माणसं सुधारली ती संगतीनं सुधारली ते विसरू नका. विठ्ठला विठ्ठला. म्हणून का ऐकत नाहीत पोरं विचारच करू नका. मी त्याला विचारलं बरं तर जेवढे माणसं बसले तरुणपणामध्ये तुमचा आई बाप ऐकत होते, बायको ऐकत होती, बरोबर आहे. आता कुणीच ऐकत नाही हेही बरोबर आहे. का? परिमळ गेला. हे याचं नाव परमार्थ आहे. तो परिमळ जर देवाला दिला तर ते टिकेल. परिमळ जर विषयात घातला तुमची माती झाल्याशिवाय राहत नाही. कुणी वाचवणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जर चांगलं वागलं देवसुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. जर तुमच्या चुका झाल्या ना देव माफ करू शकत नाही. असे काही संत आहेत आज ज्यांच्या चुका झालेल्या आहेत, बर्बाद झालेले. एकदा कलंक लागला ना जीवनाला पुन्हा ज्ञानसुद्धा ऐकत नाही त्याचं. विठ्ठला विठ्ठला. म्हणून भ्रमर जो आहे तो जिथं पराग आहे त्याच फुलाजवळ येतो आणि त्या फुलाने जपण्याचा विषय म्हणजे पराग आहे, सुगंध आहे. बोलतोच आता थोडंसं पुढं आता बसलोच आहे. तुम्हाला पण काय पर्याय नाही. ज्या फुलात सुगंध आहे ना तेच फुल स्त्रियांच्या डोक्यावर असतं. किती कळते बघा. आणि ज्या फुलाचा सुगंध गेला कोमजलं ते तिच्याच पायाखाली असतं. जी फूल डोक्यावर ठेवते तीच पायाखाली तुडवते. तुम्ही ठरवा ज्ञानेश्वरीकडे यायचं का? इथे ज्ञानाचा विषय नाही आहे. पुन्हा सांगतो मी काही ज्ञान सांगितलं नाही तुम्हाला. ज्ञानी झाल्यावर असं होईल. तारुण्य देवाला अर्पण करा आणि मग बघा तुमचा सुगंध 700 वर्ष झाले ज्ञानबा तुकाराम चालू आहे.